दीपावली पाडव्याच्या दिवशी कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी गुळाचे सौदे पार पडतात. आज कोल्हापुरातील हे गुळाचे सौदे पार पडत आहेत. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती बाजार समितीमध्ये हे गुळाचे सौदे पार पडत असतात. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हे गुळ सौदे आता पार पडणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील. शेखर, गुळाचे सौदे दरवर्षीप्रमाणे पार पडत आहेत, काय सध्याचं वातावरण आहे? नक्कीच, दीपावली पाडव्याच्या निमित्तानं दरवर्षीच कोल्हापुरातल्या कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी गुळाचे सौदे जे आहेत ते पार पडत असतात. शेतकऱ्यांना याच पाडव्याच्या मुहूर्तावरचा जो दर आहे तो सर्वाधिक मिळत असतो. आज देखील जवळपास 5,000 पर्यंत गुळाचे दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र आज थोड्याच वेळेस या ठिकाणी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतीश पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी गुळाचे सौदे जे आहेत ते पार पडणार आहेत. आपण पाहू शकताय गुळाच्या ढेपा जे आहेत ते या ठिकाणी रचून ठेवलेले आहेत. अनेक शेतकरी जे आहे ते पाडव्याच्या मुहूर्तावरती गुळ जे आहे ते घेऊन या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात दर जे आहे ते आपल्या गुळाला मिळतील अशी अपेक्षा जी आहे ती या सगळ्या शेतकऱ्यांना असते. आता काही मिनिटातच या ठिकाणी गुळाचे सौदे पार पडतील. आपण दृश्यात पाहू शकताय सतीश पाटील आहेत, हसन मुश्रीफ आहेत, त्यांच्या हस्तेच हे सगळे गुळाचे सौदे पार पडणार आहेत. साहेब, काय सांगाल, चांगला दर मिळेल असं वाटतं? हा, चांगला दर मिळेल आज आम्ही आलेलो आहे ना. नक्कीच. खरं तर पाडव्याच्या मुहूर्तावरती हा दर जो आहे तो जाहीर केला जातो. पाडव्याच्या मुहूर्तावरती चांगले दर जे आहेत ते गुळाला मिळत असतात आणि आता मुश्रीफ यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे, सतीश पाटलांनी हजेरी लावलेली, त्यामुळे नक्कीच आजच्या या गुळाच्या सौद्यामध्ये किती दर नेमका मिळणार आम्ही हे देखील पाहणं महत्वाचं आहे. शेखर, गुळ उत्पादकांमध्ये काय वातावरण आहे, काय चर्चा आहे? अमित, मी इथली चित्र दाखवतो. कोल्हापुरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातल्या विविध भागातून लोक जे आहेत ते इथं आलेले असतात, गुळ घेऊन आपले आलेले दाखल झालेले असतात आणि आपल्या गुळाला पाडव्याच्याच मुहूर्तावरती जास्त दर मिळतो म्हणून अनेक जण हा योग जो आहे तो साधत असतात. त्यामुळे इथं गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते. गुळ उत्पादक शेतकरी आहेत, शिवाय इथं गुळ सौदे इथले व्यापारी देखील आहेत, पाहायला मिळतात. आतितकरांचे हे दुकान आहे आणि त्याच ठिकाणी आता हे सगळे सौदे जे आहेत ते पार पडत आहेत. आपण दृश्यांमध्ये पाहू शकताय सतेज पाटील आहेत, मुश्रीफ साहेब देखील आहेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी गुळाचे सौदे जे आहेत ते पार पडत आहेत. ही सगळी दृश्य देखील आपण लाईव्ह पाहू शकताय पुढारी न्यूजच्या माध्यमातून. खरं तर अनेक शेतकरी देखील या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांना देखील आपण या संदर्भातली प्रतिक्रिया विचार. काय वाटतंय, काय दर मिळणं अपेक्षित आहे? काय चालू वर्षीचा जास्तीत जास्त दर निघेल असं आमची भावना आहे आणि आजच्या या पाडव्यानिमित्तसुद्धा सगळ्यांच्या शुभेच्छा आहे की चांगला दर निघावा, शेतकऱ्यांचे दिवस चांगले येतील. काय वाटते, किती दर दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठा दर मिळेल? साधारण पाडव्याच्या मुहूर्तावरती जास्तीत जास्त दर काढायचा प्रयत्न असतोय, पण सदरचा दर हा वर्षभर टिकून राहावी अशी शेतकऱ्यांची कायमस्वरूपी इच्छा आहे की जो आज दर निघतो त्याच्या जवळपास तरी कमीत कमी दर हवा. चांगल्या प्रमाणात दर मिळावा अशी अनेकांची अपेक्षा. आता हे सगळे गुळ सौदे लाईव्ह पाहू शकताय. सतेज पाटील आहेत, हसन मुश्रीफ देखील आहेत, ते देखील आता आहेत. आपण काही वेळात हे गुळ सौदे नेमके कशा पद्धतीने पार पडत असतात पाडव्याच्या मुहूर्तावरती ते देखील आता पाहूयात. सतेज पाटील यांनी 1 किलोची गुळाची ढेप आता हातात घेतलेली, हे 5 किलोची ढेप घेत आहेत. मुश्रीफ साहेबांनी देखील हातात घेतलेली पाहताय आपण. तर अशा पद्धतीने गुळाचे सौदे जे आहेत ते सौद्याला पाडव्याच्या मुहूर्तावरती सुरुवात झालेली आहे. गुळाचे सौदे नेमके कसे पाहतात हे देखील आपण प्रेक्षकांना दाखवूयात. नेमके गुळ या ठिकाणी दाखल होत असतात मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. दुसरीकडं उत्पादक देखील आहेत, उत्पादक आपला दर जे आहे त्या मागत असतात, तर दुसरीकडं दुकानदार आहेत ते देखील. अकरा हजार रुपये.
नक्कीच आपण पाहू शकताय 11,000 रुपये दर जो आहे तो मिळालेला आहे. आजपर्यंतचा हा विक्रमी दर खरं तर म्हणावा लागेल. पाडव्याच्या मुहूर्तावरती हा गुळाचे सौदे या ठिकाणी पार पडलेले आहेत आणि पाडव्याच्या मुहूर्तावरचा पहिलाच सौदा या ठिकाणी पार पडला आणि आजपर्यंतचा सर्वात विक्रमी हा दर जो आहे तो 11,000 रुपये या ठिकाणी मिळालेला आहे. शेतकरी देखील आहेत, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया. हा दर जो आहे तो पाडव्याच्या मुहूर्तावरती साहजिकच हा पुढचे काही दिवसात मिळत नाही शेतकऱ्यांना. काय सांगायला, हा आजपर्यंत मात्र सर्वाधिक दर आहे. आजचा हा सर्वाधिक दर जरी असला तरी हा जो दर निघालाय ह्याच्या 50% जरी वर्षभर दर दिला तर ह्याच्यासारखी दिवाळी कुठली होणार नाही हा सगळ्यांचा विश्वास आहे. एवढा दर मिळाला, आता 11,000 रुपये दर जो मिळालाय, मात्र हा 11,000 दर कायम शोर पण राहिला तर आनंद आहे. नाहीतर कमीत कमी शेतकऱ्यांना ह्याच्या 50 हे म्हणतात तसं 50% तरी मिळावं शेतकऱ्यांना. 5-5.5 हजार तरी लेवल राहावी नक्कीच. खरं तर याच्या निम्म तरी मिळावे अशी अपेक्षा आहे. सतीश पाटील बोलत आहेत, ते देखील आपण ऐकू. संचालक मंडळ, प्रथमतः दीपावली पाडव्याच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा या निमित्ताने देतो. गुळाच्या या सौद्या निमित्तानं एक चांगली सुरुवात आपण सगळे व्यापाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. असाच दर कायमपणे राहावा असं प्रार्थना करतो. तुम्हाला मनापासून दिवाळीच्या पाडव्याच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो. तर कोल्हापूरच्या गुळाला विक्रमी असा दर मिळालेला आहे. 11,000 रुपयाचा दर हा कोल्हापूरमध्ये मात्र सर्वात